तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांसाठी तळोजा एमआयडीसी एक्सपो 2023 नावाचा फेंडर डेव्हलपमेंट कम औद्योगिक प्रदर्शन कार्यक्रम प्रथमच तळोजा एमआयडीसी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती तळोजा इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी त्यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे औद्योगिक मंत्री उदय सामंत, स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर व परिसरातील 10 नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेला तळोजा इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्यासह उपाध्यक्ष बाबू जॉर्ज व सदस्य सौरभ शहा उपस्थित होते. ये इंडस्ट्रियल एक्झिबिशन केलेलं आहे. हे व्ही डी पी प्रोग्राम आहे, वेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम. हे गव्हर्नमेंटचं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं पब्लिक प्रोक्युरमेंट पॉलिसीप्रमाणे आम्ही एक कार्यक्रम राबवलेलं आहे. हे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि तळोजा इंडस्ट्रिएशन सोबत प्रोग्राम अरेंज केलेला आहे. ह्या प्रोग्राम ॲक्च्युली 2 दिवस आहे, 24 आणि 25 येणारा जानेवारीमध्ये. आणि आपल्याला यामध्ये गव्हर्नमेंटचं टोटल, आम्ही टोटल 36 स्टॉल्स इथे ठेवलेले आहे डिस्प्लेसाठी. त्यामध्ये इंजिनिअरिंग सेक्टर्स आहे, केमिकल सेक्टर्स आहे, वेगवेगळे आयटम्स ठेवलेले आहे, प्रोडक्ट्स ठेवलेले आहे अवेअरनेससाठी. आणि 2 दिवस कंटिन्यू सेशन प्रोग्राम्स ठेवलेले आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचं ई पोर्टलमध्ये कसं रजिस्टर करायचं, झेडमध्ये आपल्याला सर्टिफिकेट्स कसं भेटता होईल, गव्हर्नमेंटचं नेहमी रेग्युलरली डेव्हलपमेंट जो होतात ते गव्हर्नमेंट पॉलिसीचं बेनिफिट कसं कसं कुठून कसं घ्यायचं, त्याबद्दल एकदम ब्रीफमध्ये सेशन्स आपला अर्धा अर्धा तासा पूर्ण दिवस 2 दिवस कंटिन्यू होणार आहे. त्यामध्ये HPCL आहे, BPCL आहे, IOCL आहे, मसगाव डॉक आणि भरपूर वेगळे संस्था त्यामध्ये जोडून कामं करणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.